नमस्कार मित्रांनो, रोटेशनल डायनॅमिकचा आपण 6वा भाग स्टार्ट करत आहोत. रोटेशनल डायनॅमिकचा 6व्या भागामध्ये आपण रोटेशनल मोशन स्टार्ट करणार आहोत. आपल्याला रोटेशनल मोशनची डेफिनेशन घेण्यापूर्वी मोमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस ऑफ गायरेशन हे रोटेशनल मोशनमध्ये आपल्याला डेफिनेशन्स बघायचे. रोटेशनल मोशनमध्ये कोणत्या बॉडीचा स्टडी करायचे, तर रिजिड बॉडीचा स्टडी करायचे, म्हणजेच थोडक्यात ठिसूळ बॉडीज. आता रिजिड बॉडी कशाला म्हणायची ते बघणार आहोत आपण. ए बॉडी हूज पार्टिकल ऑलवेज मेंटेन द सेम पोझिशन इवन वेन एक्सटर्नल फोर्स अप्लाइड ऑन इट इज कॉल्ड ॲज ए रिजिड बॉडी. कितीही फोर्स अप्लाय केला तर पार्टिकल्स आपली पोझिशन सोडत नाहीत, म्हणजेच त्या फोर्समुळे त्या बॉडीचा आकार, शेप, साईजमध्ये काही बदल होत नाही, अशा बॉडीजला म्हणायचं आहे रिजिड बॉडी. या रिजिड बॉडीचाच फक्त मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये किंवा रोटेशनल मोशनमध्ये स्टडी करायचं. रोटेशनल मोशन म्हणजे काय, तर स्वतःभोवती फिरणं, एका ॲक्सिस भोवती बॉडी रोटेट होणं, फिरणे, त्याला रोटेट म्हणतो आपण, गोल फिरणे, त्याला आपण रोटेशनल मोशन. उदाहरण सुरुवातीला सांगितलं होतं पहिल्या भागामध्ये, मोशन ऑफ अर्थ अराउंड दी सन. अर्थ विल बी रोटेट अबाउट इट सेल्फ अबाउट पोलार ऍक्सिस. पोलार ऍक्सिस भोवती पृथ्वी सुद्धा स्वतःभोवती फिरते. सो दिस मोशन इज कॉल्ड ॲज ए रोटेशनल मोशन. त्या पोलार ऍक्सिसला काय म्हणायचं आहे, तर ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग ऍक्सिस ऑफ रोटेशन ची डेफिनेशन आपल्याला बघायची. ए पार्टिकल ऑर बॉडी rotate about a given axis is called as a axis of rotation, and the body is rotating about a given axis of rotation is called as a rotational motion. ज्या axis भोवती body rotate होते त्याला म्हणा, त्या axis ला म्हणायचं axis of rotation, आणि body axis of rotation च्या भोवती गोल फिरते त्याला म्हणायचं rotational motion. हा, ही जी डी आहे ती डेफिनेशन rotational motion ची आहे. The rotational motion of the body is described by the physical quantities such as angular displacement, angular velocity, angular acceleration. These physical quantities plays the role of displacement, velocity and acceleration in translational motion or linear motion. So in this part we shall discuss the various aspects of rotational motion of rigid body about the given axis of rotation. So first we see the definition of moment of inertia. Moment of inertia, inertia म्हणजे तुम्हाला माहिती आहे, फक्त या ठिकाणी कन्सेप्ट जो आहे तो मोमेंट ऑफ इनर्शियाचा बघायचा. मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट मास ऑफ द बॉडी इन रोटेशनल मोशन. सो मास ऑफ द बॉडी इन रोटेशनल मोशन इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया. द मास जर कन्सिडर केलं बॉडीचं, तर मास ऑफ ए गिवन बॉडी इज युनिक, but moment of inertia of a given body is not unique. Mass is a scalar quantity, but moment of inertia is not a scalar or not vector. If any physical quantity, it is not a vector or a scalar, so it is called as a tensor quantity, neither scalar nor vector. So that moment of inertia is a tensor quantity. So moment of inertia only measures in rotational motion. The same body can have different moment of inertia about different axis. Moment of inertia एखाद्या बॉडीचा वेगवेगळा असू शकतो. ऍक्सिस ऑफ रोटेशन बदलला की मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला बघायचे. आता या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा कसा, हे मी अगोदर तुम्हाला इथं डायग्राम वरून सांगणार आहे. म्हणून सगळे पूर्णतः अगोदर स्क्रीनवरचं मी अक्षर जे आहेत ते अगोदर घेतलेले आहेत. या ठिकाणी बघा, सो इट इज अ रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट ए गिवन ॲक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ. सो दिस इज दी ॲक्सिस ऑफ रोटेशन. सो दिस बॉडी रोटेट इन अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन. सपोज दॅट दिस रिजिड बॉडी कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ n particles having masses m1 m2 dash 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 mn. situated, these particles are situated at a distance r1 r2
dash 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 Rn from the axis of rotation. So therefore, omega is the constant angular velocity. So moment of inertia can be calculated for each particle is m1r1 square. Moment of inertia काढायचा आहे कसा, पहिल्या particle साठी जर काढायचा असेल तर mass आणि square of the distance from axis of rotation हा moment of inertia चा फॉर्म्युला आहे. मग हा जर प्रत्येक particle चा काढला आणि सगळ्यांची बेरीज केली तर टोटल संबंध बॉडी चा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. हे बघा, या ठिकाणी तीन पार्टिकल दाखवलेत, m1 m2 डॅश 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 m1. m1 पार्टिकल साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढा, m2 साठी काढला, m3 साठी काढला. काय तो m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर आणि mn rn स्क्वेअर, या सर्वांची बेरीज केली तर टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. हा फॉर्म्युला आहे. मग आपल्याला डेफिनेशन तयार करायचे या फॉर्म्युल्यावरून. मी पॉइंटरनं दाखवतोय, ते नोटेशन बघायचं आहे, याच्यावरून आपल्याला डेफिनेशन तयार करायची. हे जे आहे इक्वेशन, मॅथमॅटिकल इक्वेशन, हे सेंटेन्स मध्ये कन्व्हर्ट करायचं, त्याला म्हणायचं डेफिनेशन. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया हा आय, मोमेंट ऑफ इनर्शिया इथे एमआयनं दाखवतात, एम फॉर मोमेंट, आय फॉर इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन एनी गिव्हन ऍक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ऍज द सम ऑफ, प्रत्येक वेळेस बेरीज आहे, कशाची बेरीज आहे, प्रॉडक्टची बेरीज आहे, द सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ इच ऑफ द मास अँड मास ऑफ इच मास ऑफ द पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड एज मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, बघा डेफिनेशन अतिशय सोपे आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या एक्सिस भोवतीचा म्हणजे काय, तर प्रत्येक वेळेस बेरीज आहे, कशाची बेरीज आहे, तर दोन संख्येच्या गुणाकाराची बेरीज आहे. गुणाकारामध्ये काय आहे, तर प्रत्येक पार्टिकलचं मास आहे आणि स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन आहे, त्याच्यावरून ती डेफिनेशन तयार केलेली आहे. प्रत्येक वेळेस बेरीज असल्यामुळे इथं समेशन नोटेशन वापरलेलं आहे. समेशन आणि किंमत आय इज इक्वल टू 1 to n एम आय आर आय स्क्वेअर ठेवायचं, म्हणजेच काय, आय इज इक्वल टू 1 पासून किंमत n पर्यंत ठेवायची. आय इज इक्वल टू, चला सुरुवातीला एक किंमत ठेवूयात, m1 r1 स्क्वेअर होईल इथे किंमत, परत समेशनचा अर्थ बेरीज, परत आय इज इक्वल टू 2 ठेवायचा, m2 r2 स्क्वेअर, परत समेशन म्हणजे बेरीज, असं n पर्यंत जायचं आहे. म्हणून इथं लिमिट ठेवलेलं आहे आय इज इक्वल टू 1 to n. हा जनरल फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा, लक्षात ठेवायचा ही डेफिनेशन आपल्याला सिलेबसला आहे. फॉर होमोजिनियस रिजिड ऑब्जेक्ट कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन, पार्टिकलचं जर मास कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असेल तर डायरेक्ट आपण पार्टिकलचं किंवा संबंध बॉडीचं मास मेजर करायचं आहे, आणि एक ऍक्सिस जर कॉन्स्टंट असेल तर त्याचं अंतर आर स्क्वेअर कन्सिडर करायचं आहे. तर त्याचा फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम. आर स्क्वेअर जर कॉन्स्टंट असेल, उदाहरणार्थ आपण एक दोरी घेतली, दोरीच्या काठोकाला दगड बांधला, आपल्या हातामध्ये घेतला आणि ती गोल फिरवलं, सो इट इज अ होमोजिनियस रिजिड बॉडी कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन, म्हणजे मास कॉन्स्टंट आहे त्या बॉडीचं आणि आपला हात जो आहे तो ऍक्सिस ऑफ रोटेशन. अशा वेळेस त्या बॉडीचं मास मेजर करायचं, अंतर कॉन्स्टंटच आहे, आर हे अंतर कॉन्स्टंट आहे हातापासून त्या दोरी लांबी, म्हणजेच डिस्टन्स आर स्क्वेअर कॉन्स्टंट आहे. म्हणजे इथं काय येणार, आय इज इक्वल टू आर स्क्वेअर इन टू इंटिग्रेशन डीएम. इंटिग्रेशन डीएम म्हणजेच टोटल बॉडीचं मास, तिथं किंमत ठेवायची. तो फॉर्म्युला तयार होईल आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर इन जनरल. सो मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन विच क्वांटिटी, मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर अवलंबून. ठीक आहे, चार मुद्दे आहेत या ठिकाणी. सो मास ऑफ द बॉडी, कारण फॉर्म्युला आपण बघितलेला आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर, मास ऑफ द बॉडी. आर स्क्वेअर म्हणजेच डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द एक्सिस ऑफ रोटेशन, पोझिशन ऑफ एक्सिस ऑफ रोटेशन अँड शेप अँड साईज ऑफ द बॉडी, या चार क्वांटिटीवरती मोमेंट ऑफ इनर्शिया अवलंबून असतो. जनरल फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर, तर त्याच्यावरून युनिट काढता येतं, एमचं युनिट के जी, आर स्क्वेअरचं युनिट मीटर स्क्वेअर. सो के जी मीटर स्क्वेअर किंवा ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर, अशा पद्धतीनं मोमेंट ऑफ इनर्शिया हा कन्सेप्ट आहे. यानंतर आपल्याला बघायचं आहे रेडियस ऑफ गायरेशन, त्या अगोदर इथं डायमेन्शन घेतलेलं आहे, युनिटवरून डायमेन्शन घेऊ शकतो, m^1, l^2, t^0. यानंतर बघायचं आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन. गायरेशन इज ए पर्टिक्युलर डिस्टन्स अँड इट इज अ रेडियस, एखादा पर्टिक्युलर डिस्टन्स घ्यायचा आहे
त्या पर्टिक्युलर डिस्टन्सचा पॉईंट कन्सिडर केला आणि त्याच्यामध्ये तेवढं अंतर घेऊन जर ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती जर सर्कल काढलं तर रेडियस तयार होईल, जे ते अंतर म्हणजेच ते रेडियस असणार आहे. सो इट इज अ पर्टिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन ॲट विच टोटल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. एखाद्या बॉडीचं असं एक अंतर असतं की त्या बॉडी अंतरावरती टोटल मास बॉडीचं कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, एकवटलेलं असतं. त्याला म्हणायचं आहे त्या पर्टिक्युलर डिस्टन्सला रेडियस ऑफ गायरेशन. सो रेडियस ऑफ गायरेशन इज नथिंग बट डिस्टन्स फ्रॉम द डिस्टन्स ऑफ द ॲक्सिस ऑफ रोटेशन फ्रॉम द मास ऑफ द बॉडी इज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. तर तीच डेफिनेशन या ठिकाणी बघा, महत्त्वाची डेफिनेशन जी आहे, मला वाटतं दोन डेफिनेशन इथं घेतलेल्या आहेत आपण, कुठलीही तुम्ही लिहू शकता. दुसरी डेफिनेशन आपण बघूयात, सोपी आहे. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए बॉडी अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज इट इज ए रॅडियल डिस्टन्स, अंतर आहे फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं कुठपर्यंत एखाद्या पॉईंटपर्यंत, त्या पॉईंटवरती टोटल बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. रेडियस ऑफ गायरेशन घेऊन काढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि पहिल्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या एम आर स्क्वेअरनं काढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया शेवटी सेम असतो, म्हणून इथं शेवटी सेंटेन्स दिले सो एज टू हॅव सेम मोमेंट ऑफ इनर्शिया. सो रेडियस ऑफ गायरेशन इज नथिंग बट ए रॅडियल डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन टू द पॉईंट ॲट विच टोटल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड सो एज टू हॅव सेम मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, तर हे आपल्याला डायग्राम मध्ये सुद्धा लक्षात येईल. रेडियस ऑफ गायरेशन डज नॉट डिपेंड्स ऑन द टोटल मास ऑफ द बॉडी बट डिपेंड्स अपॉन शेप अँड साईज ऑफ द बॉडी, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास विद इन द बॉडी अँड चॉईस ऑफ रोटेशन आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन, पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठे आहे त्याच्यावरती रेडियस ऑफ गायरेशन अवलंबून असतो. तर आपल्याला पुढे बघायचं आहे फॉर्म्युला रेडियस ऑफ गायरेशनचा, जनरल फॉर्म्युला एम के स्क्वेअर के स्क्वेअर काढायचा या ठिकाणी आपल्याला. ठीक आहे, द फॉर्म्युला ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ द रेडियस ऑफ गायरेशन इज गिव्हन ॲज आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. इक्वेशन एक कन्सिडर करा, के इज नथिंग बट रेडियस ऑफ गायरेशन वेअर आय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया, एम इज मास ऑफ द बॉडी. अकॉर्डिंग टू द रेडियस ऑफ गायरेशन इज गिव्हन बाय के इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आय अपॉन एम. या ठिकाणी पहिले इक्वेशनवरून घेतलेलं आहे, के स्क्वेअर इज इक्वल टू, पहिले इक्वेशन काय लिहिले मी आय अपॉन एम, स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स, के इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आय अपॉन एम. या फॉर्म्युल्यावरून जर तुम्ही युनिट काढलं तर ते मीटर येणार किंवा सेंटीमीटर येणार. आयचं युनिट आपण ठेवलं के जी मीटर स्क्वेअर डिवाइड बाय के जी, के जी के जी कॅन्सल झालं, स्क्वेअर रूट मध्ये मीटर स्क्वेअर येईल, स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं तर मीटर, म्हणजे इट इज ए डिस्टन्स, डिस्टन्स असल्यामुळे त्याचं युनिट मीटर किंवा सेंटीमीटर असेल. आता आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला दुसरा एक काढायचा आहे, ॲव्हरेज परपेंडिक्युलर डिस्टन्स, ॲव्हरेज स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर ते बघत आपण पुढे जाणार आहोत. एक इथं कन्सिडर केले बघा, एक बॉडी कन्सिडर केलेली आहे, या बॉडीच्या बॉडी या ॲक्सिस ऑफ रोटेशन पी क्यू इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन या भोवती रोटेट होते. आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन या बॉडीचा कुठे असेल हे बघायचं आहे. सपोज धिस बॉडी मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल्स हॅविंग मासेस एमोनियम टू डॅश 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 एम एन सिच्युएटेड ॲट ए परपेंडिक्युलर डिस्टन्सेस आर वन आर टू डॅश 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 आर एन. वी नो दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ द रेडियस ऑफ गायरेशन फ्रॉम इक्वेशन वन वी के, और वी सबस्टिट्यूट मोमेंट ऑफ इनर्शिया इन इक्वेशन फर्स्ट. सो वी नो दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सच ए बॉडी इज गिव्हन बाय आय इज इक्वल टू एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर प्लस एम थ्री आर थ्री स्क्वेअर प्लस डॅश 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 प्लस एम एन आर एन स्क्वेअर. सो नेक्स्ट, सो इफ ऑल द पार्टिकल हॅव द सेम मास देन इक्वेशन थ्री बिकम्स, जर ह्या इक्वेशनमध्ये सगळ्या पार्टिकलचं जर मास सारखं असेल तर एम कॉमन निघेल, म्हणून एम बाजूला काढलाय. आय इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर प्लस डॅश 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 प्लस आर एन स्क्वेअर. इथं वरच्या इक्वेशनला काय केलं, एन न डिवाइड केलं आणि एन न मल्टीप्लाय केलं, काही फरक पडत नाही, एन एन कॅन्सल केलं तर हे इक्वेशन वरचं आहे असंच राहतंय. ठीक आहे, एम इंटू एन इज नथिंग बट कॅपिटल एम. ठीक आहे, एम इंटू स्मॉल एम इंटू कॅपिटल एन इज नथिंग बट टोटल मास ऑफ द बॉडी. हा टोटल मास ऑफ द बॉडीचा फॉर्म्युला आहे हे इक्वेशन चार नंबर्स म्हटला. सो देअरफोर बट आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर, डाव्या बाजूला आयचा दुसरा फॉर्म्युला जो आहे एम के स्क्वेअर तो ठेवला, एम के स्क्वेअर इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर प्लस डॅश डॅश आर एन स्क्वेअर डिवाइड बाय एन. एम एम गेट कॅन्सल,
के स्क्वेअर इज इक्वल टू आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर प्लस आर थ्री स्क्वेअर प्लस आर एन स्क्वेअर डिवाइड बाय एन. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड के इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर प्लस आर थ्री स्क्वेअर प्लस डैश 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 प्लस आर एन स्क्वेअर डिवाइड बाय एन. सो दिस इज एन एक्सप्रेशन फॉर रेडियस ऑफ गायरेशन्स. म्हणजे दोन फॉर्म्युले आपण बघितले, के इज इक्वल टू हा एक फॉर्म्युला आणि के इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आय अपॉन या हा एक फॉर्म्युला. फ्रॉम द अबव्ह इक्वेशन वी कॅन इन्फर दॅट द रेडियस ऑफ गायरेशन कॅन ऑल्सो बी डिफाइंड ॲज द रूट मीन स्क्वेअर डिस्टन्स ऑफ व्हेरियस पार्टिकल्स ऑफ द बॉडी फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर रेडियस ऑफ गायरेशन असंही आपण काढू शकतो. याचं हे उत्तर जे आहे स्क्वेअर रूट ऑफमधली जी व्हॅल्यू आहे याचं काहीतरी पर्टिक्युलर उत्तर येणार आहे, 3 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर तिथपर्यंत अंतर आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन पर्यंत अंतर घ्यायचं आहे त्याला म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. त्या पॉईंटवरती बॉडीचं मास एकवटलेलं असतं असं कन्सिडर करायचं आहे आणि ह्या कन्सेप्टवरून जरी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढला तर तो सेमच येतो. आता यानंतर आपल्याला रोटेशनल मोशन मध्ये तीन डेरिवेशन आहेत, तीन नवीन फिजिकल क्वांटिटीज बघायची. त्या म्हणजे कायनेटिक एनर्जी, टोर्क आणि अँग्युलर मोमेंटम. की जसं लिनियर मोशन असेल, लिनियर मोशन मध्ये असेल तर कायनेटिक एनर्जी, लिनियर कायनेटिक एनर्जी जो फॉर्म्युला आहे 1/2 mv². लिनियर फोर्स असेल त्याचा फॉर्म्युला अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन एफ इज इक्वल टू एम ए. लिनियर मोमेंटम असेल पी इज इक्वल टू एम व्ही. हे जसं लिनियर मोशन मध्ये आहे तसंच आपल्याला फक्त मोशन बदललेले रोटेशनल मोशन आलेले. सो कायनेटिक एनर्जी इन लिनियर मोशन इज अनालॉगस टू कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन. मोशन बदलले असली तरी एनर्जी कायनेटिकच आहे, फक्त फॉर्म्युले त्या मोशन प्रमाणे फिजिकल क्वांटिटी बदलतात पण कन्सेप्ट मात्र तोच राहतो. म्हणून अशी कायनेटिक एनर्जी आपल्याला रोटेशनल मोशन मध्ये काय येते, काय कोणता फॉर्म्युला येतोय तो बघायचा आहे. सो नेक्स्ट आर्टिकल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी. ठीक आहे, हे महत्वाचं आर्टिकल आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला रोटेटिंग रिजिड बॉडी म्हटलेला आहे. लिनियर मोशन मध्ये तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे 1/2 mv², तर रोटेशनल मोशन मध्ये काय येतो तो आपण बघणार आहोत या आर्टिकल मध्ये. याचं डिस्क्रिप्शन या डायग्राम वरून लिहायचंय. सपोज दॅट बॉडी कन्सिस्ट ऑफ एन पार्टिकल्स हॅव्हिंग मासेस m1 m2 mn सिच्युएटेड ॲट ए डिस्टन्स r1 r2 r3 rn रिस्पेक्टिवली फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. काय कन्सिडर केलंय, एक रिजिड बॉडी कन्सिडर केली, कुठेतरी एक ॲक्सिस पास केलाय ओ पॉइंटला. ह्या ॲक्सिस भोवती बॉडी रोटेट होते विथ सेम अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. सपोज धिस बॉडी कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल्स. ही बॉडी अनेक पार्टिकल्स लहान लहान कणांनी तयार झालेली असं कन्सिडर केलं आहे. प्रत्येकाचं मास m1 m2 mn असं कन्सिडर केलं आहे. हे प्रत्येक पार्टिकल ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्सवरती आहेत r1 r2 rn असं कन्सिडर केलेलं आहे. आता ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे भोवती जर रोटेट हा बॉडी पार्टिकल रोटेट होत असेल, फॉर एक्झाम्पल फर्स्ट पार्टिकल, तर त्याची लिनियर व्हेलॉसिटी आपण पाहिलेली आहे. हा जर पार्टिकल कन्सिडर केला तर तो ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती फिरत असताना असं सर्कल तयार करेल. पॉइंटरनं दाखवतोय मी असं सर्कल पूर्ण होईल. दुसऱ्या पार्टिकलचं r2 एवढ्या रेडियसनं असं सर्कल तयार होईल. rn पार्टिकलचं असं रेडियस सर्कल तयार होईल. मग त्या पार्टिकलला लिनियर व्हेलॉसिटी कशी असेल, विच इज परपेंडिक्युलर टू r1. म्हणून r1 ला v1 परपेंडिक्युलर दाखवायचे, r2 ला v2 परपेंडिक्युलर दाखवायचे. कारण हे इमॅजिनरी सर्कल जर असेल तर व्हेलॉसिटी इज अलॉंग द टँजेंट असते. अलॉंग द टँजेंट काढले तर रेडियसला ती परपेंडिक्युलर येत असते. म्हणून v1 आणि r1 परपेंडिक्युलर दाखवायचं, v2 r2 परपेंडिक्युलर दाखवायचं डायग्राममध्ये. हे तिरकी रेषा वगैरे अशी ओढून चालणार नाही तुम्हाला, ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. सो देअरफोर डिफरंट लिनियर व्हेलॉसिटीज v1 v2 --vn acts on the particles respectively. So we know that the relation between linear velocity and angular velocity. तर प्रत्येक पार्टिकलचं रिलेशन घ्यायचं. अँग्युलर व्हेलॉसिटी तर सेमच आहे, त्यामुळं पहिल्या पार्टिकलसाठी रिलेशन येईल v1 इज इक्वल टू r1 ओमेगा, दुसऱ्या पार्टिकलसाठी रिलेशन येईल v2 इज इक्वल टू r2 ओमेगा, तिसऱ्यासाठी येईल v3 इज इक्वल टू r3 ओमेगा डॅश डॅश डॅश, असं nth पार्टिकलसाठी vn इज इक्वल टू rn ओमेगा. Therefore, we know that the kinetic energy, linear kinetic energy, आपल्याला माहिती आहे फक्त लिनियर कायनेटिक एनर्जी. म्हणून
पहिल्या पार्टिकल साठी लिनियर कायनेटिक एनर्जी घेतली 1/2 Vm1 V1 स्क्वेअर, बट V1 इज इक्वल टू R1 ओमेगा, किंमत ठेवली स्क्वेअर रूट स्क्वेअर करून, तर फॉर्म्युला तयार होईल 1/2 Vm1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. दुसऱ्या पार्टिकलसाठी कायनेटिक एनर्जी तयार होईल 1/2 Vm2 R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओमेगा कॉन्स्टंट घेतलेला आहे, त्यामुळे ओमेगा 1 ओमेगा 2 येणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. यंथ पार्टिकलसाठी सिमिलरली डॅश 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 केलेलं आहे मी हे. सिमिलरली यंथ पार्टिकलसाठी 1/2 Mn Vn स्क्वेअर, पुट दी व्हॅल्यू ऑफ फी एन इज इक्वल टू Rn ओमेगा. बाय स्क्वेअरिंग दिस क्वांटिटी वी गेट 1/2 Mn Rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सो टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज गिव्हन बाय द सम ऑफ द कायनेटिक एनर्जी ऑफ ईच पार्टिकल. सो वी गेट टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल प्लस डॅश 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 प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल. पुट दीज व्हॅल्यूज, पुट अबोव व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन, वी गेट कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी इज इक्वल टू 1/2 M1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 M2 R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस डॅश 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 प्लस 1/2 Mn Rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. कोणती क्वांटिटी आपण कॉमन घेऊ शकतो, तर ओमेगा स्क्वेअर ही क्वांटिटी कॉमन घेऊ शकतो, बाकीची कुठेही कॉमन दिसत नाही. सो नेक्स्ट पॉइंट और नेक्स्ट इक्वेशन, 1/2 (m1 r1 square + m2 r2 square + ) + (mn rn square) इनटू ओमेगा स्क्वेअर, बट इन ब्रैकेट टर्म इज नथिंग बट डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणून ही ब्रैकेट मधली जी टर्म आहे ती मोमेंट ऑफ इनर्शिया चा कन्सेप्ट आहे, म्हणून 1/2 तसंच घेतलं ठेवलं आपण ब्रैकेट मध्ये. या ब्रैकेट मधल्या किमतीसाठी समेशन आय इज इक्वल टू 1 to n एम आय आर आय स्क्वेअर किंमत ठेवली इंटू ओमेगा स्क्वेअर, याच्याऐवजी आय किंमत आपण ठेवू शकतो. लेट्स पुट समेशन आय इज इक्वल टू 1 to n एम आय आर आय स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल आय मोमेंट ऑफ इनर्शिया इन द अबव इक्वेशन. वी गेट द कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. सो दिस इज अन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी विथ सेम अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. हा फॉर्म्युला आलेला आहे रोटेशनल मोशनमध्ये. आता तुम्हाला माहिती आहे जनरल फॉर्म्युला लिनियर मोशनमध्ये काय आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 Mv स्क्वेअर. लिनियर मोशन आहे म्हणून लिनियर व्हेलॉसिटी 1/2 Mv स्क्वेअर. रोटेशनल मोशन आहे म्हणून ओमेगा स्क्वेअर. लिनियर व्हेलॉसिटी आहे म्हणून व्ही, रोटेशनल मोशन आहे म्हणून ओमेगा, म्हणजे सर्क्युलर मोशनसाठी ओमेगा किंवा रोटेशनल मोशनसाठी आपण काय कन्सिडर करतो, ओमेगा कन्सिडर करतो. म्हणून हे जर दोन इक्वेशन आपण शेजारी मांडले 1/2 Mv स्क्वेअर आणि 1/2 I ओमेगा स्क्वेअर, तर ह्या अनालॉगस क्वांटिटी येतील. कोणत्या अनालॉगस क्वांटिटी, म्हणजे सारख्या कोणत्या क्वांटिटी येणार आहेत, फी आणि ओमेगा. मग फी आणि ओमेगा अनालॉगस आल्या, सारख्या आल्या, तर एम आणि आय सुद्धा सारखे येणार. म्हणून मी यावरून असं सांगू शकतो, लिनियर व्हेलॉसिटी इन लिनियर मोशन इज अनालॉगस टू अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इन रोटेशनल मोशन. अँड मास कॅपिटल एम इन लिनियर मोशन इज अनालॉगस टू मोमेंट ऑफ इनर्शिया आय इन रोटेशनल मोशन. सो इट इज अ फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ कायनेटिक एनर्जी. हेच मी आता जे सांगितलेलं आहे तेच पुढे घेतलेलं आहे, तुम्ही वाचू शकता हे, ठीक आहे. तर हे कायनेटिक एनर्जीचं आर्टिकल आहे. चला पुढच्या स्लाइडवरती आपण बघूयात काय आहे ते. आणखीन एक कन्सेप्ट आहे तो रोलिंग मोशनचा आहे, रोटेशनल मोशन आणि रोलिंग मोशन. रोलिंग मोशनचा बेस्ट एक्झाम्पल, एक कॉइन घ्यायचा, 1 रुपयाचं कॉइन घ्यायचं आणि स्मूथ सर्फेसवरती सोडून द्यायचं. ते सोडून दिल्यानंतर ते गोल फिरत फिरत पुढे जातं. गोल फिरतं म्हणजे रोटेशनल मोशन, एका सेंटरभोवती तो गोल फिरतो कॉइन म्हणजे रोटेशनल मोशन आलं. पुढे जातो म्हणजे ट्रान्सलेशन मोशन, म्हणजेच लिनियर मोशन आलं. म्हणजे इट हॅज अ टू टाइप्स ऑफ मोशन, रोटेशनल मोशन ॲज वेल ॲज ट्रान्सलेशनल मोशन, ठीक आहे. किंवा या ठिकाणी आपण घेतलेलं आहे बघा कायनेटिक एनर्जी, त्या रोलिंग मोशनची काढायची.
कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग रिजिड बॉडी म्हणजेच रोलिंग मोशन. द ऑब्जेक्ट लाईक सिलेंडर, स्पेअर, व्हील्स आर कॉइन्स आर डिस्क एक्सेट्रा आर क्वाईट सीन टू परफॉर्म रोलिंग मोशन. याच्यामध्ये आपल्याला ह्या रोलिंग मोशन्स दिसून येतात. सपोज स्पेअर ऑफ मास कॅपिटल एम, हा स्पेअर कन्सिडर केला, हॅव्हिंग रेडियस कॅपिटल आर, रोल ऑन स्मूथ सरफेस. इट विल ट्रान्सलेट ॲज वेल ॲज रोटेट, ट्रान्सलेट होत होत रोटेट होणार आहे. सो इट हॅज सर्क्युलर मोशन और रोटेशनल मोशन अँड ट्रान्सलेशनल मोशन. ते सांगितलं मी कॉइनचं उदाहरण घेऊन तुम्हाला. द बॉडी पजेसेस टू टाइप्स ऑफ कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी अँड ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. म्हणजे रोटेशनल ट्रान्सलेट होते म्हणजे इट हॅज ए लिनियर व्हॅल्यू, लिनियर कायनेटिक एनर्जी. रोटेट होते म्हणजे इट हॅज ट्रान्सलेशन, रोटेशनल एनर्जी. सो देअरफोर इन रोलिंग मोशन बॉडी हॅज टू कायनेटिक एनर्जीज, ट्रान्सलेशनल ॲज वेल ॲज रोटेशनल. सो टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी, रोलिंग रिजिड बॉडी इज नथिंग बट सम ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी अँड रोटेशनल कायनेटिक एनर्जी. म्हणून इथे घेतलंय बघा, आता ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला जनरल माहित आहे, 1/2 mv². रोटेशनचा आत्ता काढलेला पाठीमागच्या स्लाईडवरती 1/2 iω² हे समजलं असेल तुम्हाला. पुढच्या स्लाईडवरती आपण जाऊयात. सो देअरफोर 1/2 mv² प्लस 1/2 mk² इन ब्रॅकेट v² / r² काय केलेलं आहे. या ठिकाणी अगोदरच्या इक्वेशन मध्ये आय ची किंमत एम के स्क्वेअर ठेवलेलं, इन टर्म्स ऑफ द रेडियस ऑफ गायरेशन मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला ठेवलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे ओमेगाची ऐवजी व्ही अपॉन आर घेतलेला आहे. कसं व्ही अपॉन आर घेतलंय तर रिलेशन आपल्याला माहित आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. म्हणून ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. इथं किंमती ठेवल्यानंतर फॉर्म्युला असा मिळाला, 1/2 mv² प्लस 1/2 mk² इन ब्रॅकेट v² / r². सो 1/2 mv² प्लस 1/2 mv² इन ब्रॅकेट k² / r² 1/2 mv² 1/2 mv² इथं बाजूला काढलेलं आहे आणि ते कॉमन घेतलेलं आहे. कॉमन घेतलं तर एनर्जीचा फॉर्म्युला येईल 1/2 mv² इन ब्रॅकेट 1 + k² / r² इक्वेशन फर्स्ट. सो दिस इज अन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग रिजिड बॉडी. तर हे तुम्हाला समजलेलं असावं असं मी गृहित धरून पुढचा पार्ट स्टार्ट करणार आहे. नेक्स्ट आर्टिकल आहे लिनियर ॲक्सलरेशन अँड स्पीड व्हाईल प्युअर रोलिंग डाऊन ऑन इनक्लाइंड प्लेन. लिनियर ॲक्सलरेशन आणि स्पीड काढायचा आहे रोलिंग मोशनचा इनक्लाइंड प्लेनवरती. कुठे तिरका एक सर्फेस कन्सिडर करायचा आहे, त्याच्यावरून एक बॉडी कन्सिडर करायची, स्पेरिकल बॉडी, आणि सोडून द्यायची, गरंगळत ती खाली येणार आहे. त्यावेळेस लिनियर ॲक्सलरेशन आणि स्पीड किती असणार आहे याचे आपल्याला फॉर्म्युले काढायचे आहेत. सो कन्सिडर एनी स्पेरिकल रिजिड बॉडी ऑफ मास एम अँड रेडियस आर रोलिंग डाऊन ऑन इनक्लाइंड प्लेन विदाऊट स्लिपिंग डाऊन. कॉइन कन्सिडर केला तर स्लिप व्हायला ना पाहिजे, म्हणजे पडायला ना पाहिजे, ठीक आहे, असं विदाऊट स्लिपिंग. सो इन्क्लायनेशन ऑफ द प्लेन विथ हॉरिजेंटल सर्फेस इज थीटा हॅज अ शोन इन फिगर. जो आपण इमॅजिनरी कन्सेप्ट कन्सिडर केला आहे तो या ठिकाणी कन्सिडर केला आहे, ठीक आहे. हा थीटा आहे, इन्क्लाइंड अँगल म्हणायचं, हा सर्फेस तिरपा आहे, ठीक आहे. इथून ही बॉडी सोडणार आहोत आपण खाली. सो इट डिस्प्लेसेस ॲट दिस हाईट टू हॉरिजेंटल प्लेन और हॉरिजेंटल सर्फेस. इट कवर्स द डिस्टन्स, येस. सो एच इज द हाईट ऑफ द सर्फेस फ्रॉम द हॉरिजेंटल सर्फेस. एच इज इक्वल टू एस साइन थीटा. साइन थीटा इज इक्वल टू एच अपॉन एस, ठीक आहे. सो एच इज इक्वल टू एस साइन थीटा. हा इलिव्हेशनचा पार्ट आहे, इलिव्हेशनचा फॉर्म्युला आहे की जो आपण सर्क्युलर मोशन मध्ये पण घेतलेला आहे अँगल ऑफ बँकिंग ह्या आर्टिकल मध्ये. आता या ठिकाणी पुढे बघूया. एज द बॉडी स्टार्ट रोलिंग डाऊन इट्स पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी कमी होते रोलिंग मोशन मध्ये हाईट वरून सोडल्यानंतर आणि कायनेटिक एनर्जी वाढते. ही रोटेट होत असताना इट हॅज टू कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन ह्या दोन एनर्जीमध्ये होतं. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आपल्याला, एम जी एच दिस इज इक्वल टू 1/2 mv² प्लस 1/2 iω² परत आय ची किंमत एम के स्क्वेअर ठेवायची, ओमेगाची किंमत व्ही अपॉन आर ठेवायचे पाठीमाग आपण हे सोडवल्याप्रमाणे. तर आणि 1/2 mv² कॉमन घ्यायचंय. तर हा फॉर्म्युला तयार होईल, एम जी एच इज इक्वल टू 1/2 mv² इन ब्रॅकेट 1 + k² / r² हे जे आहे ते पाठीमागच्या इक्वेशनमध्ये सोडवलेलं आहे म्हणून डिटेल्समध्ये इथे लिहिलेलं नाही. एम एम कॅन्सल घेतला तर आपण व्ही स्क्वेअर तयार करायचं आहे. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2 gh /
वन प्लस के स्क्वेर अपॉन आर स्क्वेर. सो वी इज इक्वल टू स्क्वेर रूट ऑफ टू जी एच अपॉन वन प्लस के स्क्वेर अपॉन आर स्क्वेर. इक्वेशन सेकेंड, ही वेलोसिटी आली, हा स्पीड आला फॉर्म्युला स्पीडचा. ठीक आहे, जी इज द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एच इज हाईट ऑफ द इन्क्लाइंड प्लेन फ्रॉम द हॉरिझॉन्टल सरफेस, के इज रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द बॉडी, आर इज रेडियस ऑफ द बॉडी. ह्या जर किमती ठेवल्या तर आपल्याला स्पीड काढता येईल. फ्रॉम फिगर, लिनियर डिस्टन्स ट्रॅव्हल अलॉंग द प्लेन इज एस इज इक्वल टू एच अपॉन साईन थिटा. या फॉर्म्युले इलिवेशनच्या फॉर्म्युल्यावरून एस काढलेलं, एस इज इक्वल टू एच साईन थिटा. सो ड्युरिंग दिस डिस्टन्स द लिनियर व्हेलॉसिटी हॅज इन्क्रीज्ड फ्रॉम झिरो टू हाय व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी व्ही. इफ ए इज द लिनियर ॲक्सलरेशन अलॉंग द प्लेन, सो अकॉर्डिंग टू थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस. या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी कशी आहे, झिरो, कारण वरून सोडतो आपण एका पर्टिक्युलर हाईटवरती, म्हणून इनिशियल व्हेलॉसिटी झिरो घ्यायची. काहीतरी फायनल व्हेलॉसिटीनं तो बॉडी पुढे जाणार आहे, म्हणून इनिशियल व्हेलॉसिटी झिरो घेतली आणि अगोदरच्या याच्या किमतीवरून काढलेली जी किंमत आहे आपण व्हेलॉसिटीची, ती किंमत ठेवायची आणि एसची किंमत ठेवायची. टू ए तसंच राहील, एसच्या ऐवजी एच अपॉन साईन थीटा किंमत ठेवली, यूची किंमत झिरो ठेवली आणि व्ही स्क्वेअरची किंमत अगोदरच्या ही दोन नंबर इक्वेशन वरून ठेवलेली किंमत आहे. स्क्वेअर करून, स्क्वेअर केल्यामुळं स्क्वेअर रूट निघून जाईल. कॉमन टर्म ज्या आहेत त्या कॅन्सल केल्या दोन्ही बाजूच्या आणि ए इज इक्वल टू जी साईन थीटा अपॉन वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हे ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आलेला आहे इक्वेशन थ्री. सो दिस इज अन एक्सप्रेशन फॉर लिनियर ॲक्सलरेशन ऑफ एनी बॉडी मूव्ज ऑन इन्क्लाइंड प्लेन. फॉर प्युअर स्लाइडिंग, फक्त स्लाइडिंग विदाउट फ्रिक्शन, द ॲक्सलरेशन इज जी साईन थीटा अँड फायनल व्हेलॉसिटी इज टू जी एच. कारण का, विदाउट फ्रिक्शन, विदाउट रोटेशन, फक्त सरकत गेली पुढे, इट हॅज ओनली कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. त्यामुळे इथं व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ जी एच येणार आणि ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला जी साईन थीटा येणार, कारण स्लाइडिंग होते, तिथं रेडियस ऑफ गायरेशन कन्सिडर होणार नाही. त्यामुळे ही किंमत खालची छेदस्थानची किंमत या फॉर्म्युल्यातली येणार नाही, म्हणून ही किमती आलेल्या आहेत. हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं फॉर प्युअर स्लाइडिंग. ठीक आहे, तर या आर्टिकलमध्ये, या पार्टमध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत. रोटेशनल मोशन म्हणजे काय, रोटेशनल मोशनमध्ये महत्त्वाची डेफिनेशन मोमेंट ऑफ इनर्शा, रेडियस ऑफ गायरेशन, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी, कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग रिजिड बॉडी, एक्सप्रेशन फॉर लिनियर व्हेलॉसिटी ऑर लिनियर स्पीड अँड लिनियर ॲक्सलरेशन ऑफ ए रिजिड बॉडी मूव्हिंग ऑन इन्क्लाइंड प्लेन, एवढा भाग आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. याच्यानंतरचे जे आर्टिकल्स आहेत, टोर्क ॲक्टिंग ऑन रोटेटिंग रिजिड बॉडी, अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी अँड लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, हा भाग जो आहे तो आपण पार्ट 7 मध्ये पाहणार आहोत. थँक्यू.